संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी लष्कराची पाठराखण केली आहे. काश्मीरमध्ये आंदोलकाला जीपला बांधणारे लितुल गोगोई यांचा लष्करानं सन्मान केला. त्यावर काश्मीरमधल्या फुटीरतावादी नेते डाव्या पक्षांनी टीका केली होती. त्यानंतर लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनीही गोगोई यांच्या कृत्याचं समर्थन केलं होतं. आता डॉक्टर भामरे यांनीही लष्कराची भूमिका योग्य असल्याचं म्हटलंय. यासंदर्भात संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी. संरक्षण दलातील आर्मीवरून आता राजकारण सुरू झालेलं आहे. आपल्यासोबत डिफेन्स MOS आहेत सुभाष भामरेजी, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं आर्मीवरून आता राजकारण करणं गरजेचं आहे का. भामरेसाहेब, आता ज्या प्रकारे डावे पक्ष आता पुढे येत आहेत आणि आर्मीचे प्रमुख आहेत त्यांच्यावर टीका केली जात आहेत, काय वाटतं की तुम्हाला की आर्मी प्रमुख किंवा आपल्या आर्मी हे देशप्रेमी लोक आहेत आणि त्यांना माहिती आहे त्यांनी काय करायचं असं, आणि योग्य वेळेस ते योग्य भूमिका घेत असतात. आणि आर्मीवर राजकारण करणं उचित नाही आहे आणि अशा पद्धतीने आर्मीवर टीका करणं योग्य नाही. अच्छा, गोगोई यांच्या यांनी जे केलेलं आहेत आणि त्यांनी स्पष्टीकरण पण दिलेलं आहे, मात्र तरीसुद्धा विरोधक म्हणत आहेत की असं करणं गरजेचं नव्हतं त्या परिस्थितीमध्ये. पण आर्मी प्रमुखसुद्धा आता पाठिंबा देत आहे त्यांच्याकरताला. आर्मी जेव्हा तिथं बॉर्डरवर किंवा काउंटर टेररिझममध्ये काम करत असं, त्या सर्कमस्टान्सेसमध्ये त्यांना जे योग्य वाटतं ते करत असतात, त्याच्यावर असं बोलणं चुकीचं आहे. ओके, धन्यवाद. आर्मीचं जे प्रोसिजर असते, जी प्रक्रिया असते, त्याच्यामध्ये राजकारण कोणत्याही प्रकारे आणू नये आणि त्या परिस्थितीमध्ये आर्मीला त्या निर्णय घेणं हे गरजेचं असतं. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.